शेतकरी बंधूंनो भात लागवड करून एक महिना उलटलाय. अशा परिस्थितीत भात पिकाची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. यावेळी कोणती काळजी घ्यावी याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात कोकण आणि पूर्व विदर्भात प्रामुख्यानं भात शेती केली जाते. यंदाही खरीपात शेतकऱ्यांनी भाताचं पीक घेतलंय. लागवडीला जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. या काळात पिकाची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण पिकामध्ये तणाची वाढ होते, त्याचा परिणाम भात पिकावर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतातील तण काढावे, शेताचे बांध स्वच्छ करावेत. भात पिकाच्या वाढीसाठी लागवडीनंतर एक महिन्यांनी नत्राचा दुसरा हप्ता 40 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावा. भाताच्या शेतात दर चौरस मीटर क्षेत्रात खोड किडींच्या अंड्याचा एक पुंजका आढळून आल्यास 10% दाणेदार फोरेट 10 किलो प्रति हेक्टर शेतात टाकावं. पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या बंदोबस्तासाठी दोरी प्रयोग उपयुक्त ठरतो. भातावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या काळात संभवतो. तो रोखण्यासाठी फवारणी करताना कीटकनाशकं प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूला आणि चुड्याच्या बुंध्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घेणं आवश्यक असतं. या काळात खोड किडींचा प्रादुर्भाव संभवतो. पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हळव्या धानाची रोपं 30 दिवसापर्यंत तर मध्यम आणि उशिरा येणाऱ्या वाणांच्या रोपांची लागवड 40 दिवसांची होईपर्यंत करावी. एका ठिकाणी 3 ते 4 रोपं लावणं आवश्यक आहे, त्यामुळे रोपांना फुटवे जास्त प्रमाणात फुटतात. साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. धानाला रासायनिक खत देताना 15 सेंटीमीटर खोल मातीत मिसळून द्यावी. तसंच शेतातील पाण्याची पातळी कमी ठेवावी, त्यामुळे रोपांची मुळं सडण्याचं प्रमाण कमी होतं. भात लागवडीनंतर शिल्लक राहिलेल्या जागेत मोड आलेल्या हळव्या धानाचं बियाणं प्रति हेक्टरी 75 ते 80 किलो याप्रमाणे चिखलात पिकावं. भात उत्पादक शेतकऱ्यांनी या महिन्यात भात पिकांची अशा प्रकारे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कीड आणि रोगांवर वेळीस नियंत्रण मिळवल्यास उत्पादन वाढीस मदत होते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.